नमस्कार, अन्नपूर्ण फूड रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या घरी आता आपल्या सर्वांच्याच घरी बाप्पांचे आगमन होणार आहे, त्यामुळे मी त्यांच्या फेवरेट म्हणजेच त्यांना आवडणारे मोदकची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे. तसेच या मोदकच्या रेसिपीनंतर 11 दिवस मी तुम्हाला बाप्पांच्या नैवेद्यासाठी लागणारे विविध प्रकारचे गोड पदार्थही दाखवणार आहे, तर ते तुम्ही नक्की पहा. चला तर मग आता आपण मोदकच्या साहित्यात सुरुवात करूया की त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 लहान वाटी रवा, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, हे आपल्याला बाजारात आरामशीर मिळते. त्यानंतर पिठी साखर घेतली आहे, त्यामध्ये मी इलायची व जायफळ दळून घेतलेलं आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी तूप घेतलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. मी यामध्ये 1 वाटी मैदा घालत आहे, यानंतर 1 लहान वाटी रवा व थोडंसं मीठ. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. रव्यामुळे आपले जे मोदक असतात ते खूप छान क्रिस्पी होतात. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गावरण तूप घालायचं आहे. जर तुम्हाला गावरण तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेलही घालू शकतात, पण तेल हे थोडं गरम करूनच घालायचं आहे. आता यामध्ये आपण हे सर्व व्यवस्थित भिजून घेऊया. भिजण्यासाठी मी 1/2 कप दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता थोडं पाणी घालून आपलं मोदकचं पीठ मळून घेते. यामध्ये मी आता थोडं पाणी ॲड केलेलं आहे, थोडं ॲड करून आपण हे मळून घेऊया. मी अशा प्रकारे आता हा मोदकसाठी लागणारं आपलं पीठ मळून घेतलेलं आहे. हे थोडं आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे, जास्त मऊ करायचं नाही आहे. आपण बघू शकता यातलं भरपूर दूध माझं उरलेलं आहे. आता आपण याचे 21 मोदक करणार आहेत, तर मी याचे 21 गोळे वेगवेगळे करून घेते. छोटे छोटे गोळे आपल्याला याचे करून घ्यायचे आहे, अशा आकाराचे. अशा प्रकारे मी 21 याचे गोळे करून घेते. तर अशा प्रकारे मी हे आपले 21 मोदक साठी उंडे करून घेतलेले आहे गोळे. आता आपण आपलं जे डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामध्ये पिठी साखर एकत्र करणार आहोत. हे मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, म्हणजेच खोवलेलं खोबरं. आणि यामध्ये आपण जी पिठी साखर दळली होती ज्यामध्ये मी इलायची आणि जायफळ घातलं होतं, 4 ते 5 इलायची आणि 1 लहान तुकडा जायफळ. आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी हे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला मोदक करून दाखवते. यासाठी आपण आता साच्यातले मोदक करणार आहे. यासाठी मी एक मोदकचा साचा घेतलेला आहे, हा आपल्याला बाजारात इझिली अवेलेबल होऊन जातो. आता यामध्ये आपण जे हे कणकेचे गोळे केलेले होते ते मी यामध्ये घालत आहे. हे असं व्यवस्थित आपल्याला यामध्ये पूर्ण मोदकच्या साच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपल्या साच्याचा जो आकार आहे हा साचाचा आकार पूर्ण व्यवस्थित आपल्या कणकेला लागतो आणि आपला मोदक छान होतो. तर मी आता हे व्यवस्थित आपल्या साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता मी हा चमचा घेतला आहे, हा छोटा आपला आईस्क्रीमचा चमचा घेतला आहे, म्हणजे आपल्या साच्यात तो व्यवस्थित जाईल. आता याने आपण हे आपल्या साच्यामध्ये खोबऱ्याचं जे आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे तो व्यवस्थित भरून घेऊया. सर्व
असं झटकून घ्यायचं आहे आणि हे असं पॅक करायचं आहे आणि हे असं प्रेस करून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोदक तळत असताना फुटणार नाही. तर असा मी हा व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. आता आपण हा ओपन करून घेऊ. हे बघा किती छान आकार आलेला आहे. आता एकदम हलक्या हाताने आपल्याला हा मोदक असा काढून घ्यायचा आहे. बघायला किती सुंदर आकार आलेला आहे आणि खूप छान असा आपला मोदक तयार आहे. अशा प्रकारे मी अजून तुम्हाला मोदक करून दाखवते. पुन्हा असा आपण एक गोळा घेतलेला आहे, हा यामध्ये घालायचा आहे. थोडं थोडं काढून घालायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्या साच्यामध्ये किती पीठ बसेल. हे असं करायचं, हे बघा असं पूर्ण आतमध्ये दाबायचं म्हणजे साच्याचा आकार आपल्या कणकेला येतो. आतमध्ये खोल दाबायचं म्हणजे वरचं जे आपलं हे टोक असतं याचा आकारही आपल्या कणकेला येतो. आता हे झालं आहे आपलं, हे व्यवस्थित असं करून घ्यायचं. हे बघा आता यामध्ये आपण आपलं खोबऱ्याचं वाटण जे केलेलं आहे केस तो घालून घेऊया. हा असा आतमध्ये दाबून घ्यायचा थोडा म्हणजे याच्यात थोडं जास्त सारण मावेल आणि आपला मोदक गोडही होईल. अशा प्रकारे हा भरून घ्यायचा, असं थोडा हलवायचा म्हणजे याच्यामध्ये हवा किंवा स्पेस राहत नाही आणि हे असं सर्व बाजूंनी पॅक करून घ्यायचं. हे बघा असं प्रेस केलं. साच्याने जरी आपण मोदक करत असलो तरी भरपूर जणांना असं वाटतं की ते खूप इझिली होतात पण त्यातही भरपूर कष्ट लागतात. आता हे आपलं झालेलं आहे, हलक्या हाताने हा मोदक काढून घेऊया. अशा प्रकारे आपण आपले सर्व मोदक करून घेऊयात. अशा प्रकारे मी आपलं सर्व मोदक तयार करून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये एक तुकडा टाकून बघू. आपलं तेल गरम झालेलं आहे, हे आपण काढून घेऊ. मी मोदक करत असताना यामध्ये तुपाचं मोहन घातलं होतं त्यामुळे मी हे तेलात तळत आहे. जर आपल्याला गावरान तुपामध्ये तळायचं असेल तर आपण तळू शकतो. आता आपण आपले मोदक हे मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. अशा प्रकारे आपले मोदक तळून घेतलेले आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे मी माझे सर्व मोदक आता तळून घेते. तर अशा प्रकारे मी आपले सर्व मोदक छान खरपूस तळून घेतलेले आहे व ते केळीच्या पानावर सर्व करून घेतलेले आहे. तर तुम्ही उद्या हे मोदक नक्की ट्राय करा व मला कळवा की हे कसे झालेले आहे. आणि माझे जे पुढच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठीचे जे रेसिपी आहेत त्या सर्व तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये कळवत राहा की ते तुम्हाला कशा वाटल्या. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.